अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। नितेश राणे यांनी तेजस ठाकरे यांना एका लग्न समारंभाचा व्हिडिओ पाहून नाचा ठाकरे असं टीका केलेली आहे, तर काय तुमची प्रतिक्रिया आहे शिवसैनिक म्हणून? मुळामध्ये बिगर दाड्या मिशाच्या नितेश राणे याला ठाकरे कुटुंबावर आणि तेजस साहेबांवरती बोलायचा बिलकुल अधिकार नाही। नितेश राणे, अरे बाबा, तुम्ही तुझं कुटुंब सहकुटुंब परिवार त्या अंबानीच्या अदानीच्या दरवाजात तुम्ही भीक मागत बसताय, त्यांच्या दरवाजामुळे तुम्ही येणं जाणं करून रस्ता पडलेला आहात, तुम्हाला हे बोलायचा अधिकार नाही। आणि तेजस साहेबावर तू जी टीका करतोय, मुळामध्ये तेजस साहेबाच्या नादाला बिलकुल लागू नका। तेजस ठाकरे साहेब हे बाळासाहेबांचा नातू आहे, विसरून जाता कामा नये। जर तेजस साहेबांनी नुसतं तुला खांद्यावर हात ठेवून जर दाबलं तर तू मातीत गाडला जाशील, तू सापडणार पण नाही, तुझी मिसिंग दाखल करावं लागेल, तू गायब झालेला लक्षात ठेव। तुझी भाजपच्या जीवावरची जी फडफड चालू आहे ना, ए नितेश राणे, तुझी जी भाजपच्या जीवावरची फडफड चालू आहे ना, ती फडफड फक्त 3 महिन्यापुरत्या लक्षात ठेव। तुझी फडफड हेच आदित्य साहेब ठाकरे आणि तेजस साहेब ठाकरे तुझी पक्क उपसून काढून फेकून देतील, त्यावेळेस तुला तडफडावं लागेल, तडफडावं लागेल। अहो, मुळामध्ये ज्या पद्धतीनं नाचा म्हणून हिनवलं गेलं साहेबांना, अरे नितेश राण्या, नाच्याला दाढी आणि मिशा नसती, लक्षात ठेव, तू दुसरा नाच्याच आहे, तू नाच्याची कॉपी आहे आणि तू भाजपच्या फडामध्ये नाच्याचं काम करतोय, तू नाच्याची जबाबदारी 100% पार पाडणारा, तू भाजपचा नाच्या आहे। म्हणजे खर तर सांगू का, तुझी उंची आहे का रे तेजस साहेब ठाकरे एवढे? अरे तू तेजस ठाकरे साहेबांच्या गुडघ्याला पण लागत नाही नित्या राण्या, तू जाताना जर धडकला तर तू बेशुद्ध पडशील। अरे त्यांची उंची कुठं, तुझी उंची कुठं? तू आता फक्त तुझं राहिले सुरलेलं 2-3 महिने तू बघून घे। 2-3 महिन्यामध्ये जर तुला काय करता आलं तर नीट वागताल तर वाग, 2-3 महिन्यानंतर या राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची सत्ता येणार आहे, त्यावेळेस या राज्याचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, त्यावेळेस तुझी भाजपच्या जीवावर भाजपनं तुकडं टाकून वाढलेली जी मस्ती आहे ती याचा मुठला सगळं उतरली जाईल। नेहमी शिवसेनेवर टीका करत असतात, काय कंटिन्यू आता ही काय नवीन आहे का राव? अहो, त्या राणे कुटुंबाला उद्धव साहेबावरती, आदित्य साहेबावरती, तेजस साहेबावरती, ठाकरे कुटुंबावर बोलल्याशिवाय, टीका केल्याशिवाय भाजपवाली त्यांना तुकडा टाकत नाहीती, त्यांना पोटभर अन्न मिळणार नाही। भाजपनं बोली केलेलं आहे, ज्यावेळेस भूक म्हणेल त्यावेळेस कुत्र्यासारखं भुकावं लागतं ह्यांना, म्हणून ते भुकतात, म्हणून ते टीका करतात। अन्यथा या लोकांना कुत्र देखील महाराष्ट्रात कुणी विचारणार नाही।